मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांनी कॉल केला होता देवेंद्र भुयार। मला शिंदे समर्थक आमदारांचा कॉल आला होता, त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मी महाविकास आघाडीसोबत आहे। मुळात त्यांनी सांगितलं की तुम्ही गुवाहाटी येथे या, त्यानंतर ठरवू की कोण कोणतं मंत्रिपद द्यायचं। सगळी यंत्रणा त्यांची, जे शिंदे साहेबांसोबत जे लोक आहेत त्यांची यंत्रणा चालू झाली आणि मग आपापल्या सोयीनं आपापल्या जिल्ह्याचे जे काही अपक्ष आमदार असेल त्या सगळ्या अपक्ष आमदारांना सोबत घ्या अशा स्वरूपाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या। परंतु मला दोन तीन जे काही आमचे सहकारी मित्र आमदार त्यांच्यासोबत आहे त्यांचे फोन आले, परंतु त्यांना मी क्लिअर कट सांगितलं का मी महाविकास आघाडीसोबत आहे। महाविकास आघाडी आजही आजच्या तारखेपर्यंत अस्तित्व आहे आणि भविष्यातसुद्धा अस्तित्वात राहील। कुठल्याही धोका सध्याच्या तारखेमध्ये महाविकास आघाडीला नाही। आणि जे आपल्याला आता चित्र दिसते हे दोन दिवसानंतर तुम्ही चित्र पाहे सगळं बदललेलं दिसेल। मुळात त्यांचं काय की पहिले तुम्ही आमच्यासोबत गुवाहाटीला या, आल्यानंतर आम्ही तिथं तुमच्या सगळं कुठलं मंत्रिपद द्यायचं काय पद द्यायचं त्यानंतर आम्ही विचार करू अशा स्वरूपाचं त्यांचं नियोजन आहे। नेमका कोणाकडून फोन होता, कोणाकडून ही ऑफर? आज तुम्हाला उघडपणानं त्यांचं नाव सांगता येणार नाही। तीन ते चार लोकांचे फोन आले पण उघडपणानं नाव मला सांगता येणार नाही की जरा आम्हाला राजकीय गोपनीयता काही ठेवणं गरजेचं। शिंदे गटातील आमदारांकडून फोन आलेले आहेत की भाजपकडून पण काही संपर्क साधण्यात आलेला? भाजपचं सुद्धा हे भाजपच्या पडद्याआडून हे सगळं षड्यंत्र चालू आहे। हे भाजपच सगळं ठरवून राहिलं। काही काही अंशी 50% ईडीचा वाटा आहे आणि काही 50% भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांचा वाटा आहे। हे दोघांनी मिळून ठरवून केलेला हा कार्यक्रम आहे सगळा। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।